आगामी येणाऱ्या गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद हे पवित्र सण उत्सव जवळ आल्याने नागरिकांनी सण उत्सव शांततेत साजरे करावे, तसेच कुठल्याही सोशल मीडियावरून आक्षेपार्ह व्हिडिओ अथवा विधान करू नये असं आवाहन लोहारा पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं. यावेळी लोहारा पोलिसांच्या वतीनं रूट मार्च देखील काढण्यात आला होता. लोहारा शहरामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच मौलाना अबुल कलाम आझाद जगदंबा चौकासह आदी ठिकाणी पोलिसांच्या वतीनं पथसंचलन करण्यात आलं. 19 सप्टेंबर रोजी गणरायाचं आगमन होणार आहे, तर मुस्लिम समाजाचे ईद ए मिलाद या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीनं गणेश उत्सव शांततेत आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करावे, तसेच ईद ए मिलाद हा सण देखील शांततेत साजरा करावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं हा रूट मार्च काढण्यात आला आणि शांततेचं आवाहन केलं. गणेश उत्सव आणि ईद मिलाद या दिनाचं औचित्य साधून लोहारा पोलिसांच्या वतीनं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांनी सण उत्सव शांततेत आणि सामाजिक उपक्रमांनी साजरे करावे असे आवाहन करण्यात आलं. याप्रसंगी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले, पोलीस उपनिरीक्षक सुरेश नरवडे, किशोर शेवाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद या संबंधाने जनतेने दोन्हीही सण उत्साहात साजरे करावेत, त्याचबरोबर सदर सणाच्या कालावधीमध्ये ज्या समाजामध्ये अफवा पसरणाऱ्या आहेत त्या अफवेवरती कोणीही विश्वास ठेवू नये, तसेच सदर गणेश विसर्जनचे वेळी कोणीही डीजे आणि डॉल्बी लावू नये, पारंपरिक वाद्याचा वापर करूनच गणपती विसर्जन करावे. त्याचबरोबर या ठिकाणी आज गणेशोत्सव पुढील शांततेत पार पाडावा या संबंधाने रूट मार्च घेण्यात आलेला आहे. यापुढं जनतेनं या कालावधीमध्ये आम्हाला पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, कोणतीही काहीही अडचण असेल तर आमच्याशी संपर्क साधून त्या अडचणीवरती मात करून घ्यावी. धन्यवाद. करून सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण आपल्या गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी आणि गणेश स्थापनेपासून ते विसर्जनपर्यंत सामाजिक कार्यक्रम आणि सामाजिक देखावे, प्रबोधनपर व्याख्यान आणि रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा प्रकारचे कार्यक्रम राबवावेत. या ठिकाणी आपल्या गणेशोत्सवासमोरील देखावे चांगल्या प्रकारे जर प्रशासनाला वाटले तर त्या ठिकाणी आपल्याला प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक अशी सुद्धा ठेवण्यात आलेले आहे. त्या दृष्टिकोनातून आपण एक सामाजिक दृष्टिकोनातून गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करावा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. अब्बास शेख, MCN न्यूज, लोहारा, धाराशिव.